हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. पितृपक्ष सुरू आहे, त्यानंतर लागणार आहे नवरात्र. नवरात्रानंतर लागणार आहे दसरा, दसऱ्यानंतर दिवाळी. तर आपले जे सण आहे ते अगदी सुरूच आहे, कंटिन्यू सुरू आहे. तर सण सुरू व्हायच्या आधीच आपली एक महिनाभर आधी खरेदी वगैरे सुरू असते. तर मी छोटी मोठी अशी खरेदी करत असते, थोडी माझ्यासाठी, थोडी घरासाठी, असं काहीतरी मी घेत असते. तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया आज, आणि अजून दोन तीन गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. तर सगळ्यात पहिले मी एक गोष्ट शेअर करणार आहे, तर मालिकांचं नातं, म्हणजे मुलाचं आणि आईचं नातं. तर मी बऱ्याच वेळा म्हणजे यावर ते बोलले आहे, थोडक्यात बोललेलं आहे. तर माझा मुलगा जो नोएडावरून आला होता, त्याच्यावर व्हिडिओसुद्धा बनवलेला होता, तुम्हाला माहितीच आहे. तर जेव्हा मुलं आईसाठी असा वेगळा विचार करतात, तेव्हा आईला काय वाटते? तर ह्या भावना मी तुमच्यासोबत मांडत आहे. तर बघा, मुलगी असते ना, ती आईची मैत्रीण असते. आणि मुलं म्हणतात की वडिलांचे मित्र असतात, म्हणजे वडील आणि मुलाचं नातं एक वेगळं असते, आई आणि मुलीचं नातं एक वेगळं असते. पण सर्वांना हे माहिती आहे की थोडंसं म्हणजे मुलाला आई जवळची असते. पण आईसाठी मुलगा केव्हा विचार करतो? फक्त एक घरापुरतं की हां तू चल, म्हणजे त्याने जर काही तिला डिमांड केली असेल बनवायची आणि आईला बरं नसेल तर चल राहू दे, तू नको बनवू, किंवा मग हे ते काम आहे तर चल ठीक आहे नको करू, मम्मी तुझ्यानं होत नसेल तर नको करू, असं असतं. अजून काय विचार करणार मुलं? चला ठीक आहे की आता जॉब लागला आणि म्हणून पहिल्या पेमेंटचं आपण आईला साडी ड्रेस, जसं सांगित नाही मला म्हणजे ड्रेस आणला होता. पुरेशला जॉब लागली तेव्हा त्याने सुद्धा मला साडी वगैरे घेतलेली. तर असं आपण म्हणजे मुलं आईला असे गिफ्ट वगैरे छोटे मोठे देतात आणि आईला खुश करतात. पण जेव्हा मुलगा हे सगळं सोडून आणि आईसाठी असं थोडंसं युनिक आणि तिच्यासाठी तिला आवडणारं गिफ्ट जेव्हा घेतो, तिचा थोडासा वेगळ्या बाजूने विचार करतो, तर आईला माहिती आहे का, तो जो मुलगा आहे ना तो सगळ्या अगदी जगातला म्हणजे त्याचा एक बेस्ट फ्रेंड म्हणून वाटतो. तसं खरं सांगू तर माझा जो मुलगा आहे तो माझा बेस्ट फ्रेंड आहे, आधीपासूनच आहे. त्याची माझी भांडणे होतात आणि आम्ही दुसऱ्याला सगळं शेअर करतो. तर एखादी गोष्टी मी त्याच्या पप्पांशी शेअर करणार नाही, तेवढं मी त्याच्याशी शेअर करते. मोठ्यासोबत मी स्वतःहून शेअर करते, तो मला गोष्टी शेअर करत नाही, पण मी करते त्याच्यासोबत. तर त्याच्यासोबतही काही गोष्टी शेअर होत नाही जेवढ्या माझी अंकितसोबत होतात. तर अंकितला वाटतं असं की मम्मीने खूप चांगलं राहावं, म्हणजे तिचं तिने एक म्हणजे स्वतःचं एक जग असावं, तिने छान राहावं, छान जगावं असं म्हणजे वाटतं. पुरुषलाही वाटतं, पण अंकितने मला म्हणजे इतकं वेगळं गिफ्ट आणलं आहे की कधी मुलगा हा विचार करणारच नाही की आईला पण आपण असं काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे. तर माझ्या मुलाने असंच काहीतरी वेगळं गिफ्ट आणलेलं आहे. थोडंसं इमोशनल झाले आहे आणि खूप जास्त बोलणं झालं असेल तर प्लीज सॉरी. पण मुलाचा विषय आला तर मी थोडीशी हळवी होते आणि आपोआपच शब्द आपले तोंडातून निघतात. प्रत्येक आईची ही कंडिशन असते. तर माझ्या मुलाने सुद्धा खूप छान असं युनिक मला गिफ्ट दिलं आहे, तर त्यासाठी म्हटलं स्पेशल व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करेल. तर मागे मी ड्रेस वगैरे सगळं दाखवलं, तर तेव्हा मी ते शेअर केलं नाही, तर आता तुमच्याशी शेअर करते. खूप असं युनिक गिफ्ट त्याने मला दिलं आहे, तर त्याने मला हे दिलं आहे, शीट मास्क, फेशियल मास्क. तर बघा, म्हणजे मुलगा असा आईसाठी विचार करतो की आईला आता म्हणजे मी खरं त्याला माहिती की बाहेर जास्त जात नाही, फेशियल वगैरे करा पार्लरमध्ये क्वचितच जाते. एखादं म्हणजे लग्नाला समारंभाला जास्तच गरज असेल तर मी जाते. तर त्याने माझ्यासाठी हे फेशियल मास्क आणले आहेत, शीट मास्क आणले आहेत. मला खूप नवल वाटलं जेव्हा त्याने हे मला दिले. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा तो आम्हाला गिफ्ट देत होता हे सुद्धा त्याने माझ्या हातात दिलं होतं, पण तेव्हा मी कोणाला सांगितलं नाही की हे काय आहे म्हणून. तर तुम्हाला हे दाखवते मी. तर हे आहेत सुपर फूड फेशियल. तर हे फूडचं आहे, डाळिंबाचं म्हणजे फेशियल मास्क आहे हा, पूर्ण हा मास्क आहे, बघू शकता. तसे दोन आणले आहेत त्याने. आणि हा कोलाजेनवाला शीट मास्क आहे,
अन्य फ्रूटचं शीट मास्क आहे, तो बघू शकतात. तर आता सणावाराला आपल्याला माहिती आहे की आपण थोडंसं तरी तयार होतो किंवा आपल्या शरीराची, स्किनची किंवा चेहऱ्याची काळजी करतो सगळेच. म्हणजे आपल्याला दिवाळी, दसरा या दिवशी आपल्याला खूप छान दिसायचं असते. तर ह्या गोष्टी मला खूप कामात होणार आहे, कामात येणार आहे. फेशियलला मला बाहेर जायची गरजच नाही, कारण की आपण दिवाळीमध्ये तर फराळ करण्यात आणि त्यामध्ये एवढी बिझी होतो की आपल्याला म्हणजे खरं तर मला तर अजिबात वेळ नसतो, जाताच येत नाही मला म्हणजे फेशियल वगैरे करायला. आणि उपयोगच नाही, आपण फेशियल वगैरे करून येतो आणि परत आपल्याला ते पदार्थ बनवायचे असतात दिवाळीचे. तर हे खूप छान अशी उपयोगाची वस्तू मला माझ्या मुलाने आणली आहेत. तर थँक्यू अंकित. तर खूप सुंदर बघा, मुलं असं म्हणजे ह्या प्रकारे आईचा विचार करतात ना, तर खूप छान वाटतं, खूपच छान. एखादी मुलगी करणार नाही, मुलगी स्वतःहून स्वतःचं पार्लर वगैरे जाऊन येईल, पण आईसाठी एखादा असं म्हणजे एखादी वेळ पार्लरसाठी फिक्स करणार नाही की चल आज माझ्या आईला मी तयार करते, आईला मी घेऊन जाते फेशियलला. मुली आपला विचार करतात कारण त्यांना कॉलेज लाईफ आहे किंवा मग जॉब वगैरे, तर त्यांना ते बघतात. पण जेव्हा मुलं वेळात वेळ काढून एवढ्या बिझी शेड्यूलमधून कॉलेज प्लस पार्ट टाईम जॉब हे सगळं करून त्याने माझ्यासाठी हा विचार केला आणि हे शीट मास्क घेऊन आला, तर मला तर खरंच तर खूप आनंद झाला. की म्हणजे मला मुलगी नाही, पण माझ्या मुलीची जी कमी आहे तर माझ्या मुलाने भरून काढली आहे. थोडीशी इमोशनल झाले आहे, डोळे भरून आले आहेत बघू शकतात. तर अशी मुलं खरंच मिळायला खूप भाग्य लागते. सॉरी, उशीर निघाला की आई हळवी होते आणि जेव्हा मुलगा बाहेर असतो तेव्हा तर खूप जास्तच म्हणजे इमोशनल हे होऊन जातं. तर ठीक आहे, पुढे जाऊया. आणि अजून मी काय घेतलं आहे म्हणजे सणावाराला कामाच्या गोष्टी, त्या तुम्हाला दाखवते. तर मी सगळ्यात पहिले म्हणजे ऑनलाईनच मागवलेलं आहे. तर मी हे झुमका मागवलेले आहेत बघू शकतात. तर याचा मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, तरी तुम्हाला एकदा जवळून दाखवते. ज्यांनी माझे शॉर्ट व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी नक्की पाहावा. तर असे मी हे झुमके घेतलेले आहेत, तर थोडेसे मोठे घेतले आहेत कारण की एखाद्या छान आपण सणावाराला तयार होतो तर त्यावेळेस कुठलंच म्हणजे आपण बंधन पाळायचे नाही, आपलं जे आवडते तसं आपण तयार व्हायचं. तर काही काहींना मोठे झुमके आवडत नाही, म्हणजे दुसऱ्यांसाठी घालत नाही की फॅमिलीला आवडत नाही, पण आपल्याला आवडतं तर कधीतरी घालायला पाहिजे. तर तुम्हाला घालून दाखवते, आधी तुम्हाला जवळून दाखवते. हा अशा प्रकारचा झुमका आहे, वर मोर आहे आणि खाली छान असा झुमका आहे. यामध्ये मोरामध्ये ब्ल्यू कलरसुद्धा आहे आणि खाली जे आहे इथं ग्रीन आहे, बाकीचं गोल्डन कलर आहे. तर तुम्ही बघू शकता कोणकोणत्या साडीवर आपण याला म्हणजे पेअरअप करू शकतो. तर इतका सुंदर असा हा झुमका आहे. तुम्हाला घालून दाखवते. तर बघू शकतात, फार असं काही मोठा नाही आहे आणि हेवी पण नाही आहे, तर आपण 2-3 तासासाठी आरामात वेअर करू शकतो. तर बघू शकतात छान दिसतात. तर असे हे झुमके घेतले आहेत मी मिशोवरून घेतले आहेत. तर सणावाराची तयारी तर सुरू झाली आहे म्हणून विचार केला की तर साडी वगैरे तयार आहे तर त्यावरती आता मॅचिंग ज्वेलरी घेऊया. तर माझ्याकडे असे झुमके नव्हते तर हे मी घेतलेले आहेत. छान वाटले तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर नेक्स्ट मी घेतलं आहे ते पण माझ्यासाठी. तर बघा, बऱ्याचदा आपण आता खरेदीला मार्केटला निघतो आणि आपण आधी विचार करतो की आपल्याला आता नको ह्यावर्षी भरपूर म्हणजे साड्या आहेत, आपल्याला साडी वगैरे घ्यायची नाही आहे. पण जेव्हा आपण सणावाराच्या खरेदीला, इतर वस्तूंच्या खरेदीला जेव्हा मार्केटमध्ये निघतो आणि ऐनवेळेवर अगदी 4 दिवस आधी आपल्याला एखादी साडी म्हणजे आवडते, पण विचार करतो आपण घेताना, म्हणजे कधीकधी घेऊनही टाकतो पण कधीकधी विचार करतो घेताना की आता यावरती परत ब्लाऊज आपल्याला कोणी शिवून देणार नाही 4 दिवसात इमर्जन्सीला मॅचिंग, आणि अगदी हेवी साडी आहे तर त्यावरती तसंच ब्लाऊजही पाहिजे किंवा मग ते कलर असलेलं ब्लाऊज पाहिजे.
तर असं आपण हा विचार करतो आणि साडी जी आहे ती घ्यायची आपण टाळतो किंवा घेतल्यावरती आपल्याला ती त्या दिवशी नेसली जात नाही. किंवा एखादी छान अशी साडी तुमच्या घरामध्ये आहे पण त्यावरती तुमच्याकडे ब्लाऊज नाही आहे, किंवा एखादी साडी असेलही पण त्यावरचं ब्लाऊज तुम्हाला होत नसेल, तर यावरती एक उपाय की मी घेतला आहे एक रेडीमेड ब्लाऊज. तर खूप छान क्वालिटीचं मला असं हे ब्लाऊज मिळालेलं आहे. तर यामध्ये बरेचसे कलर आहेत, मल्टी कलर्ड असा ब्लाऊज आहे पण खूप सुंदर कापड आहे. तर मी याला म्हणजे ट्राय केलं आहे, मला अगदी व्यवस्थितसुद्धा बसलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या साईजच्या हिशोबाने तुम्ही मागवू शकतात. तर असं हे मल्टी कलरचं आहे हे ब्लाऊज आणि खूप सुंदर आहे, म्हणजे खूप छान क्वालिटी वगैरे खूप मस्त आहे म्हणून मला आवडलं आहे. तर मी रिटर्न वगैरे केलं नाही, पण आधी मी विचार केला होता की आधी घेऊन बघूया आणि मग त्याच्यानंतर रिटर्न करायचं काय करायचं म्हणून. तर मी खूप दिवसापासून म्हणजे हे ब्लाऊज बघत होते ऑनलाईन, ॲमेझॉनवर पण बघितलं, फ्लिपकार्टवर बघितलं आणि मिशोवरसुद्धा मी बघितलं. तर जिथं मला प्राईस कमी वाटला तिथून मी घेतलं, तर मिशोवर मला प्राईस कमी वाटला तर तिथून मी हे घेतलं आहे. तर हे बघू शकतात. तर असं मल्टी कलरचं ब्लाऊज आहे. तर यामध्ये बघा रेड कलर आहे, गोल्डन आहे, ग्रीन आहे, ऑरेंज आहे, तर सगळे कलर यामध्ये आहेत बघू शकता तुम्ही. आणि इथं बघू शकता खूप छान असे अस्तिन आहे, म्हणजे मला आणि हे म्हणजे अल्टरेबल असतं, तुम्हाला अल्टर करायचं असेल तेही तुम्ही करू शकतात. या आणि हे समोरचा जो गळा आहे याचा स्वीटहार्ट नेक आहे बघू शकतात. तर असा अशा नेकचं मी पहिल्यांदा मी वेअर करणार आहे, मला आवडलं आहे. तर ज्या दिवशी मी वेअर करेल त्या दिवशी तुम्हाला म्हणजे दिसेलच. आणि पॅडेड ब्लाऊज आहे, तर याला पॅड लागलेले आहे तुम्ही बघू शकतात इथं समोरून. तर हे तर तुम्हाला काढताही येतील, एक शिलाई मारलेली असते आतमध्ये आणि ते काढल्यावरती ते तुम्ही काढू शकतात. तर हे बघा त्याचा जो बॅकनेक आहे थोडासा डीप आहे, फारसा डीप नाही आहे, दिसायला तो दिसतो डीप पण एवढा डीप नाही आहे. मी त्याचे हुक इथं ओपन केलेले आहेत, इथं ओपन केले आहेत हुक. तर बघू शकतात आता हुक लावून दिले आहेत मी. तर पाठीमागे हुक आहे पण एखाद्या वेळेस चालतं असं पण ब्लाऊज घालायला चालेल, कधीतरी घालायला पाहिजे आपण. तर खूप सुंदर असं हे ब्लाऊज आहे, मल्टी कलर आहे आणि याच्या अस्तीन वगैरे बघू शकतात. तुम्हाला जर कमी करायचं असेल तर तुम्ही कमी करू शकतात, साईज तर भरपूर अवेलेबल आहे त्यामध्ये. आणि तुम्हाला जर मोठं वाटत असेल तर तुम्ही कमीसुद्धा करू शकतात, आणि जर थोडंसं म्हणजे टाईट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये हे बघा भरपूर जागा दिलेली आहे त्याने शिलाई वगैरे मारायला. तर इथं ही शिलाई आहे लास्टची आणि ही इकडची. तर इथं तुम्ही तुमच्या हिशोबाने त्यावर शिलाई मारून आणि अल्टर करू शकतात. खूप अगदी व्यवस्थित कापड आहे, खूप चांगला कापड आहे म्हणूनच मी म्हणजे आधी घेतलं आणि बघितलं त्यानंतर तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर खूप चांगलं एक बघा आपण कापड घेतो आणि मग कापड घेणार म्हणजे 200-250 रुपयाचं कापड, त्यामध्ये शिलाई देणार 350 रुपये कारण की असतं तर लागणारच कापडला. तर त्यापेक्षा जर आपल्याला हे 350-300 हे ब्लाऊज मिळते तर काय हरकत आहे, आपली म्हणजे शिलाई द्यायचंही वाचते आणि बऱ्याचशा साड्यांवरती हे ब्लाऊज येते. आणि हे असं वाटणारच नाही, एखाद्या तुम्ही वर्कच्या साडीवरसुद्धा तुम्ही हे वेअर करू शकता तर कोणी म्हणणार नाही की हे वेगळं ब्लाऊज आहे म्हणून. तर खूप सुंदर असं हे ब्लाऊज घेतलेलं आहे मी. तर असे माझ्यासाठी हे दोन मी खरेदी केलेली आहे, कारण सणावाराची खरेदी म्हणजे आपल्यापासून सुरुवात व्हायला पाहिजे, मग नंतर आपण घराचं बघायला पाहिजे. तर नेक्स्ट दाखवते मी तुम्हाला. तर हे मी आधी तुमच्यासोबत शेअर केलं आहे जेव्हा मी रक्षाबंधनचे गिफ्ट वगैरे मी आणले होते द्यायला, तर तेव्हा तुमच्यासोबत शेअर केलं होतं. तर अशा बॉक्समध्ये आलेलं आहे. तर हे असे दिव्यांची आरास आली आहे, दिया स्टँड म्हणून मी हे घेतलेलं आहे, तर तुम्हाला ते दाखवते. तर अशा प्रकारे हा घेतलेला आहे मी. इथं छान तुम्ही मध्ये हा बाऊल आहे, याच्यामध्ये तुम्ही फुलांचं डेकोरेशन करू शकतात आणि यावर सुद्धा तुम्ही मेणाचे दिवे ठेवू शकतात
आणि हे जे दिवे आहेत यांना सगळे तुम्ही पेटवू शकतात व्यवस्थित. फुलवाती किंवा लांबवाती कुठल्याही वाती लावून तुम्ही सगळे दिवे वगैरे तुम्ही लावू शकतात. मध्ये फुलांचं डेकोरेशन आणि छान एखाद्या कॉर्नरला तुम्ही ठेवून त्याच्या आजूबाजूला पूर्ण फुलांची आरास, परत त्याच्याखाली दिवे, असं काहीतरी तुम्ही दिवाळीला छानसं डेकोरेशन करू शकतात. हवं तर बाहेर आपण रांगोळी घालतो त्या ठिकाणी तुम्ही हे असं दिवे लावू शकतात, किंवा घरामध्ये जेव्हा लक्ष्मीपूजन असते त्याच्या बाजूला करू शकतात, किंवा घराच्या एखाद्या कोपऱ्याला तुम्ही छान सुंदर सजवू शकतात. तर खूप सुंदर असं आहे आणि याची क्वालिटी खूप सुंदर आहे, खूप छान क्वालिटी आहे, अजिबात खराब होणार नाही आणि अजिबात वाकत नाही आहे, अगदी खूपच दणगट म्हणजे बनवलेलं आहे हे आणि खूप सुंदर आहे. तर मला खूप आवडलं, तरी मी हे गिफ्ट दिलं होतं माझ्या भाऊजीला आणि माझ्या पुतणीला, तर आता हे मी माझ्यासाठी घेतलं आहे. तर यापेक्षा अजून मोठंसुद्धा मिळतं, म्हणजे दिव्यांची तुमची क्वांटिटी वाढत जाते तशी रेंजही वाढत जाते. तर हे घेतलं आहे मी, याला डबल लेअरचं सुद्धा मिळते. तर खूप सुंदर असं म्हणजे हे मी घराच्या सजावटीसाठी घेतलेलं आहे, दिवाळीसाठी कामात येईल, किंवा दसऱ्यालासुद्धा आपण हे लावू शकतो, एखाद्याच्या बड्डेलासुद्धा लावू शकतो. तर अशा प्रकारची ही वस्तू मी घेतलेली आहे. तर असं मी काहीतरी असं घेतलेलं आहे थोडंसं, आणि अजून तर खरेदी सुरुवात झाली आहे, अजून तर भरपूर व्हायची आहे. तर जशी जशी मी खरेदी करेल तशी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे. तर चला आता आजचा व्हिडिओ मी संपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, यातली कोणती गोष्ट तुम्हाला आवडली, कुठली वस्तू तुम्हाला आवडली, तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर त्याचे कोड किंवा लिंक जे काही असेल ते तुम्हाला तुमच्या कमेंटच्या रिप्लायमध्ये मी नक्कीच देईल. तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत तर चॅनल सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.